नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्या तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहंदळे विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर मेधा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर डॉक्टर मेधा या तन्वी हर्बलच्या संचालिका असून तन्वी हर्बल टॅबलेट्समधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या आजच्या तरुण पिढीला देतात सर्वांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारी वर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केली आहे तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजूबाईच्या बटव्यासारखं काम करते आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार ठाणे नगर रत्न पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला गौरवण्यात आला तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेंदळ हे आयुर्वेद आणि निसर्गोपचार या विषयावर भाषण देऊन आयुर्वेद तन्वी प्रचाराचं कार्य करतायत दर्जेदार गुणकारी तन्वी टॅब्लेट लेप तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर ऑनलाईन देखील तन्वीचेही प्रोडक्ट सगळे उपलब्ध आहेत तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपची देखील सुविधा आहे ठाणे आणि दादर या ठिकाणी मुख्य क्लिनिक्स असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही तन्वीचे क्लिनिक्स आहेत तेव्हा सर्वच विकारांवर गुणकारी औषधांच्या तन्वीच्या या खजिन्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर मेधा मेंदे यांच्याकडून संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच आपण तन्वीबद्दल आज अनेक वर्ष जाणून घेतो आणि तन्वी तन्वी बद्दलचे लोकांचे अनुभव तर तुमच्यापर्यंत पोहोचतच असतात आपण त्याबद्दलही थोडस तुमच्याकडनं जाणून घेऊया पण त्यापूर्वी एक प्रश्न म्हणजे तन्वी एक पूर्ण परिपूर्ण असं एक औषध आहे एक तन्वी पॅथी आहे असं म्हणायला हरकत नाही हे कसं काय था शक्य झालंय गेली पंचवीस वर्ष ज्या वेळेला मी पंचवीस वर्षापूर्वी ही तन्वीची जवळजवळ तीस ते पस्तीस औषधं सुरू केली मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली त्यावेळेला मला सगळ्यांनी हेच विचारलं की एखादं औषध बनव ते आधी लोकांपर्यंत पोचव त्याऐवजी तीस पस्तीस औषधं घेऊन एकत्र काय करायचंय तर त्यावेळेला मी त्यांना हे सांगितलं होतं की आयुर्वेद लोकांच्या जीवनात परत आणायचा आहे कारण तोपर्यंत तो लोकांना सगळ्यांना असं वाटत होतं की आयुर्वेदाचं औषध घेतलं की हळूहळू हलु गुण येणार बरोबर मग वेळ लागणार आपल्याला इन्स्टंट गुण मिळणार नाही मग रासायनिक औषधच घ्यायला पाहिजे ज्या वेळेला तन्वीचं सत्व आपण तयार केलं शंभर किलो वनौषधीतनं पाच ते दहा किलो इतकं सत्व तयार व्हायला लागलं ते इतकं जलद रक्तात मिसळतं की सलाईन सारखा इन्स्टंट गुण आणि साध्या वनौषधी पावडरीपेक्षा दहा पट अधिक जलद गुण हा मिळायला लागला त्यामुळे डोकं दुखलं तर आत्ता औषध घेतल्यावर पंधरा मिनिटांनी अर्ध्या तासांनी लगेच बरं व्हायला लागलं त्यामुळे लोकांना लक्षात आलं की अलोपॅथी सारखाच इन्स्टंट गुण हा तन्वीची सत्व औषधं असल्यामुळे ती आपल्याला देत आहेत बाकीचे जे आयुर्वेदिक उपचार असतात तेल गोळ्या लेप हे घ्यायलाही कठीण असतं कारण ते कडू असतं एक एक चमचा तेल प्यायचं म्हटलं किंवा कडू गोळी घ्यायची म्हटलं तर आजच्या तरुण पिढीला ते नको आहे कडू पावडर घ्यायची म्हटलं तर तो खूपच लांबचा मुद्दा राहिला आज कोणालाही कडू पावडर घ्यायला नाही आवडत पण चिमूडभर तनवीची टॅबलेट आपल्याला मनभर गुण देते तो असतो आणि सगळ्यात म्हणजे आजार असो कोणताही तन्वी हर्बलचा उपचार सही अगदी पार्किन्सन्स असू दे सोरायसिस असू दे थायरॉइड असू दे मधुमेह हृदयविकार रक्तदाब असू दे कोलेस्ट्रॉल असू दे कफाच्या विविध तक्रारी असू देत केस त्वचा विकार असू देत प्रत्येक आजारावर ज्या वेळेला लोकांना असं दिसायला लागलं की हेच तन्वी कॉम्बिनेशन घेऊन आपण उत्तम आरोग्य ठेवू शकतो आणि अशी एक पिढी तयार झाली की गेल्या पंचवीस वर्षात त्यांना दुसरं रासायनिक औषध घ्यायलाच लागलं नाही आणि त्यावेळेला लोकांच्या लक्षात आलं की ही तन्वी पॅथी आजच्या काळात किती महत्वाची की कुठलाही आजार झाला तर पूर्वी जशी घरात आजी असायची आजीबाईच्या बटव्यातलं औषध सांगायची तसं हे पुस्तक तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट हे घराघरात आज असायला हवं या पुस्तकामध्ये तन्वीची औषधं कॉम्बिनेशन स्वरूपात कशी घ्यायची मग सर्दी खोकला झाला तर काय घ्या कुठलाही त्रास झाला तर काय घ्या प्रथमोपचार म्हणून हे दिलेलं आहे हे वापरून आज घरोघरी पॅथीमुळे कुटुंब निरोगी झालेली आहेत आणि हा तन्वी प्रकल्पासाठी खूप मोठा आणि अगदी हाच मुद्द्याला अनुसरून मला तुम्हाला विचारायचं की आजकाल आपण बघितलं की एवढं धकाधकीचं जीवन असतं हे सगळं आपण स्ट्रेसमधनं जात असतो आणि तन्वी शता रोज आपण दिवसातून दोनदा जरी घेतली तरी फ्रेश वाटतं आपल्याला अनेक लोकांना अनुभव माझ्यापर्यंत देखील पोहोचलेले आहेत आपण ह्या माध्यमात नेहमीच बोलत असतो पण त्याचबरोबर तन्वी शता फॅमिली म्हणजे हेल्दी फॅमिली अशी एक कॉन्सेप्टच तर निर्माण झालेली आहे आणि अर्थातच लोकांचे अनुभव आणि एकूणच लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचल्यात काय सांगाल हजारो लाखो लोकांनी लेखी अभिप्राय पाठवलेत की तन्वी आपण रोज घेतलं की यमाला लांब ठेवणं म्हणजे तन्वीला जवळ करणं आणि खरंच आमच्या डोळ्यात पाणी यावं इतके वेगवेगळे अनुभव लोकांनी कळवले की तन्वी शता घेतल्यावर आमचं मन स्वास्थ्य झालं शरीर स्वास्थ्य नीट झालं आणि आता आम्हाला वाटायचं सतत आम्ही आजारी आहोत आम्हाला आता जाणवत नाही जाणवत तन्वी शता आम्ही असं सांगतो की कुटुंबातल्या प्रत्येकाने निदान दिवसातनं एकदा दोन गोळ्या घ्या त्यामुळे नंतर मग केस गळायला लागले म्हणून औषध घेणं त्वचा काळे डाग आले पिंपल्स आले त्वचा काळवंडलीये ह्यासाठी वेगळं औषधच घ्यायला लागत लहान मुलं वरचेवर आजारी पडतात दोन तन्वी शता त्यांना नियमित दिल्या तर ती वरचेवर आजारीत पडणार नाही म्हणजे कुटुंबातल्या प्रत्येकाने जर नियमितपणे दोन तन्वी शता घेतल्या तर दोन हजार वीस साली जो प्रगत भारत आपल्याला हवाय तो घडवण्याची शक्ती या तन्वी शतामुळे भारतातल्या प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झालेली असेल तन्वी शता हे निरोगी राहण्यासाठी वरचेवर आजारी पडू नये म्हणून टॉनिक जितकं आहे तितकंच प्रत्येक आजारावर ते औषधही आणि ते इतकं इन्स्टंट काम करतं हो की डोकं दुखत असेल तर त्यावेळेला चार तन्विशता घ्यायच्या पाचव्या मिनिटाला डोकं दुखायचं कमी झालेलं असतं युरिन स्टोनचा त्रास असेल जळजळ होत असेल तर चार चार तन्विशता दिवसात तीन चार वेळा घ्यायच्या मध्ये युरिन स्टोन पडून जातो असे इतके अनुभव आता लोक आम्हाला वेगवेगळ्या तक्रारींवर तन्विशता गुणकारी आहे हे लेखी कळवत आहेत म्हणजे आम्ही इतके दिवस सांगत होतो पडू नये आणि एसिडिटीवर रामबाण आहे काम करतात प्रत्येक आजारावर औषध म्हणून आणि टॉनिक म्हणून रोज घ्यायचं नक्कीच नक्कीच आपल्याला नेहमीप्रमाणे फोन को फोन सुरुवात झाली पहिला जो आलाय तो लीना गोव्यावर ना विचारा काय प्रश्न आहे नमस्कार लीना बोला काय प्रश्न आहे नमस्कार मॅडम तुम्हाला नमस्कार बोला नमस्कार मॅडम तुमचं नाव खूप ऐकलंय प्रत्येक वेळेला मी तुमचे कार्यक्रम पाहते आणि मला खात्री आहे की तुमच्या औषधांनी मलाही बरं वाटेल मॅडम म्हणजे एस वन एस फायव्ह मध्ये गॅप आहे आणखी okay. मी खूप वर्ष म्हणजे जवळजवळ पाच वर्ष झालं औषध घेते पण या औषधांचे मला काहीच इफेक्ट होत नाही ज्यावेळेला मी सकाळी उठते ना तर दहा पावलं पण मी पाय टेकवू शकत नाही आता इतकी माझी परिस्थिती बिकट झालेली आहे आणि ब्लड प्रेशर डायबिटीज इतर काही तक्रारी आहेत औषध चालू आहेत ना ब्लड प्रेशर मध्ये लो होतं आणखी एसिडिटीचा खूप त्रास आहे चक्कर पण येते चक्कर येते चक्कर येत नाही पण आशक्तपणाने चिडचिड फार होते मॅडम मला प्लीज तुम्ही सांगाल आणि औषध तुमच्याकडे घ्यायचं असेल तर कसं घेऊ नक्की नक्कीच ना तुमचा प्रश्न डॉक्टरांना कळलाय डॉक्टर काय सांगाल हा जो त्यांनी प्रश्न विचारला ही जवळजवळ आज प्रत्येक महिलेची तक्रार आहे की सांधे दुखतात आता त्यांना गॅप आहे एल फाय वन मध्ये आहे आता ह्या ज्या तक्रारी आहेत ह्या सगळ्या तक्रारी मागचं मूळ कारण म्हणजे आपला जो मणका आहे त्याची लवचिकता कमी झालेली आहे तिथे स्टिफनेस आलेला आणि मग तिथे रक्ताभिसरण नीट न होणं त्यामध्ये खुर्च्या जे आहे ती हल्ल्यामुळे जागा कमी झाल्यामुळे गॅप तयार होणं हे सगळं झाल्यामुळे मग ती नस दबली जाते चक्कर येणं नसेल पण कधीच वाटतं असं की इम्बॅलन्स होतोय थकवा जाणवतो चिडचिड होते आणि चालताना पायात मुंग्या येतात म्हणजे त्रास असतो आपल्या कमरेमध्ये किंवा पाठीमध्ये पण पायापर्यंत त्या मुंग्या जात असतात आणि वेदना होत असतात या सगळ्यावर त्यांना लो बीपी सुद्धा आहे आणि खूप थकवा आहे तर आपलं संथकफ म्हणून औषधे त्याची अर्धी गोळी वातशांतीच्या दोन गोळ्या तन्वी शताच्या दोन गोळ्या तन्वी ज्येष्ठाच्या दोन गोळ्या आणि अश्वयष्टीची एक गोळी हे त्यांनी उठल्या उठल्या सकाळी ऐंशी पोटी घ्यायचं शतजीवंतीची पाव ते अर्धी गोळी ही हा बरोबर काही महिने घ्यायची सुरुवातीला अगदी आठ ते पंधरा दिवसात त्यांना जाणवेल की आता पाठ दुखणं कंबर दुखणं कमी झालं थकवा कमी झाला कधी लो बीपी झाल्यामुळे चिडचिड झाली तर दोन परत शांत झोप नसेल तर रात्री झोपताना उजसा घ्यायची शतजीवंतीमुळे त्यांच्या मणक्यातलं ब्लड सर्क्युलेशन नीट व्हायला जी नस दीमुळे वेदना कमी होतील जास्तच दुखल तर शता वातशांती एक एक दोन दोन गोळ्या परत घ्यायच्या गोव्यामध्ये सुद्धा आपली तन्वीची दोन क्लिनिक्स आहेत आणि तिथे महिन्यात एकदा आपला तन्वीचा कॅम्प होतो दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि त्यावेळेला तिथे फ्री कन्सल्टेशन दिलं जातं औषधही तिथे मिळतात त्याचबरोबरी आपलं तन्वीचं जे ऑफिस आहे तिथला नंबर आहे नाईन एट टू डबल झिरो सेवन फाय एट वन टू तर इथे जर फोन केला तर घरपोच औषधं कसं आपल्याला मिळू शकेल ह्याची माहिती दिली जाते गोव्याच्या सेंटरचाही नंबर मिळेल महाराष्ट्रात जवळजवळ शंभर ठिकाणी तन्वीची क्लिनिक्स आणि हेल्थ कन्सल्टंट हे कार्यरत आहे आणि लावायचं ऑनलाईन सुद्धा आहे औषध उपलब्ध आहे ते खरेदी करू शकतात आम्हाला पत्र किंवा मेल पाठवू शकतात फक्त महत्वाचं आहे की उपयोग झाला की आम्हाला अभिप्राय जरूर पाठवा व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपवर त्यांनी जर समस्या पाठवल्या तर रोज संध्याकाळी पाच ते सहा या वेळामध्ये माझा जो पर्सनल नंबर आहे नाईन एट टू डबल झिरो फाय एट नाईन टू नंबर परत सांगते नाईन एट टू डबल झिरो सेवन एट नाईन टू या नंबरवर रोज संध्याकाळी पाच ते सहा मी स्वतः पेशंटशी फोनवर बोलते आणि त्यांना आरोग्य सल्ला नक्कीच नक्कीच आणि आपले नंबर सगळे डिस्प्ले होतात त्यांनी खरं तर नोंद करून घ्यावी आपल्याला अजून एक फोन आलाय मकरंद यांचा उस्मानाबाद वर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार मकरंद बोला हॅलो मॅडम नमस्कार बोला मूळ व्याधीचा त्रास आहे तुम्हाला कधीपासून त्रास आहे हा मला एक महिना रक्त पडतं का रक्त पडतं बरं बरं नक्कीच आपण डॉक्टर यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात रा आमचा खास कार्यक्रम हितगुज येतगूज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर मेधा मेंदाळे मी में पुन्हा एकदा चर्चेकडे येते डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला मकरंदे यांचा फोन आला होता आणि त्यांना मूळ व्याधीचा त्रास आहे गेला एक महिन्यापासून तर आपल्याकडे काय उपचार आहेत मूळ व्याधीवर इतका सुंदर उपचार आहे की एक पेशंट होता त्याला ऑपरेशन सांगितलेलं होतं प्रचंड वेदना होता त्याला बसता सुद्धा यायचं नाही आणि रक्तही पडायचं आजपर्यंत ती आतडायला जखम झालेली होती अगदी साधा सोपा उपचार म्हणजे आपलं तन्वी ज्येष्ठा हे औषध चार गोळ्या दिवसातनं चार वेळा घ्यायच्या चा। सुरुवातीला आराम पडला की दिवसातनं दोनदा मग हळूहळू दिवसातनं एकदा दोन गोळ्या घेतल्या तरी पुरतात इतकं छान हे औषध काम करतं त्या जोडीला तन्वी शताच्या दोन गोळ्या वातशांतीची एक गोळी तन्वी ज्येष्ठाच्या दोन गोळ्या आणि तन्वी त्रिफळाच्या दोन गोळ्या सुरुवातीला एक घ्यायच्या एकदा आपल्याला असं म्हणजे तन्वी ज्येष्ठा दिवसातनं चार वेळा आणि हे कॉम्बिनेशन दिवसातनं एकदा रात्री झोपताना यामुळे आतड्याची जी शक्ती कमी झाली आहे ती वाढण्यासाठी मळ बाहेर येण्यासाठी जी आतड्याची क्षमता कमी आहे ती वाढण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं पोट नीट साफ होऊन साक्ष नीट होण्यासाठी बरोबर आपल्याला सर्वसाधारणपणे रेचक घ्यायची सवय असते हो। रेचक घेऊन आपण काय करतो चांगला वाईट पोटात गेलेलं सगळं नुसतं थ्रो अवे ऍक्शननी बाहेर काढतो असं न होता अन्न पचून फक्त वेस्ट मटेरियल मळ बाहेर पडला पाहिजे हे न होता आजकाल आपण अशा पद्धतीने रेचक घ्यायला लागल्यामुळे आता ह्या तक्रारी पाईल्स फिशर्स हे अधिकाधिक जाणवायला लागले ला तर ह्यासाठी अगदी साधा सोपा उपाय म्हणजे काळ्या मनुका ह्या सकाळी भिजत घालायच्या आणि रात्री झोपताना चावून खायच्या आणि वर गरम पाणी प्यायचं पोट साफ होण्यासाठी हा साधा सोपा उपाय ज्याने हिमोग्लोबिन वाढायलाही मदत होते हे जर केलं तर हे फिशर्स पाईल्स इतर तक्रारी होणारच नाही आणि हे जे पुस्तक आहे यामध्ये हे पाइल्सचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्यामुळे हे पुस्तक एक छोटेखानी वीस रुपयाचं पुस्तक आहे जे प्रत्येक घरात असायला हवं बरोबर त्यामुळे जशी एक महिला शिकली की पूर्ण घर साक्षर होतं तसं एका महिलेनी हे पुस्तक वाचलं की ते पूर्ण घर हे खरोखर निरोगी रोगी भाष्य पूर्ण होत बरोबर आहे नक्कीच आपल्याला अजून एक फोन आलाय कल्पना यांचा नाशिकवरनं बोलतात नमस्कार कल्पना बोला हॅलो नमस्कार? नमस्कार बोला हा नमस्कार मॅडम मी नाशिकवरनं बोलतोय बोला माझी मुलगी करते ती तिला डोक्यामध्ये वॉरंटीच होत आहे किती वर्षाची आहे 20 वीस वर्षाची पण आता तिला मला हार्बल किंवा तनवीस औषध द्यायचंय तिला पुन्हा येऊ नये यासाठी परत होऊ नये यासाठी बरं बरं खूप चांगला प्रश्न विचारलाय काय सांगाल डॉक्टर स्काल्प सोरायसिस ही एवढी मोठी समस्या झालेली आहे की आजकाल आमच्याकडे केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारीसाठी आता तर थंडी पडायला लागली त्यामुळे त्वचा वृक्षता पण आली त्यामुळे केसांच्या आणि त्वचेचा सोरायसिस ह्याचं प्रमाण इतकं वाढतंय की अक्षरशः जवळजवळ साठ टक्के लोकांना आज त्वचा विकार आहेत पायाला खाज येणं आहे जखमा आहे रॅशेस उठणं आहे स्किनच्या वेगवेगळ्या अलर्जीज आहेत पाठीवर पुरळ येणं आहे आता हा जो केसांमध्ये कोंडा आणि खाज आहे स्काल्प सोरायसिस खवडे आहेत ह्याचा अर्थ कफ दृष्टीचा हा प्रकार आहे यावर सुरुवातीला त्यांनी संथकफची अर्धी गोळी वातशंतीची अर्धी गोळी तन्वी शताच्या दोन गोळ्या तन्वी ज्येष्ठाची एक गोळी आणि शतजिवंतीची पावगोळी हे सकाळी ऐंशी पुटी घ्यायचं तन्वी शताच्या आठवड्यातनं एकदा केसांच्या मुळांची लेप लावायचा त्यामध्ये जॉय लोशन घालायचं अर्धा चमचा पाणी घालून पेस्ट करायची केसांच्या मुळांची लेप लावायचा आणि एक तासांनी धुवून टाकायचं त्यानंतर केस धुताना सुद्धा जॉय पाण्यात कालवून त्याने केस धुवायचे त्वचा विकारामध्ये सुद्धा त्वचेचा जो सोरायसिस होतो त्यामध्ये सुद्धा हे संथकफ अर्धी गोळी वातशांती अर्धी तन्वी शता दोन तन्वी ज्येष्ठा एक आणि शतजिवंती पाव गोळी अनेकांना ह्याचा उपयोग झालेला आहे म्हणजे वर्षानुवर्ष स्टिरॉइड घेणारे पेशंट आम्हाला सांगतात की हे औषध घेतल्यामुळे फक्त तन्वी वा, वापरून आम्ही सोरायसिसचा त्रास कंट्रोल केलेला आहे कधीही खा झाली त्रास वाढला चार चार तन्वी शेता परत घ्यायच्या लगेच आराम पडतो आणि खरंच आता नाशिकला तुमचा कॅम्प देखील आहे कॅम्प आहे आणि प्रकाश भोसले जे आहेत ते आपलं नाशिकचं अंबड इथलं सेंटर चालवतात मनीषा दीक्षित आहेत त्या गंगापूर रोडचं सेंटर चालवतात आणि अनेक तन्वी हर्बल हेल्थ कन्सल्टंट हे नाशिकच संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवक म्हणून काम करतात तर तिथेही आपलं दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी महिन्यात एकदा फ्री कन्सल्टेशन कॅम्प होणार आहे लोकांनी त्याचा जरूर आपण कॅम्प विषयी माहिती देऊया आपल्या yes. प्रेक्षकांना पण एक ब्रेक yes. नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मेधा मेंदळे मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते डॉक्टर अर्थातच तन्वीची क्लिनिक्स वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आहेत आणि तन्वीचे जे औषध आहेत ती तर पॅथी म्हणूनच काम करतात कारण की अर्थातच आपण आजारी पडू नये म्हणूनच ही तन्वीची औषधं घेतली पाहिजे या औषधांविषयी काय सांग सगळ्यात महत्वाचं काय आहे की ही तन्वीची तीस पस्तीस औषधं जी आहेत त्याचं किट घरी ठेवायचं सर्दी झाली कधीही की संथकफची कफची एक गोळी दिवसातनं तीन चार वेळा घ्यायची एक दोन तीन दिवस घेतली सर्दी कमी झाली औषध बंद करायचं अँटीबायोटिक सुद्धा घ्यायला लागत नाही इतकं ते छान काम करतं अलर्जिक सर्दी असेल आणि खोकला पण असेल तर मग संथकफ वातशांती तन्वी तन्वीज्येष्ठा असं कॉम्बिनेशन दिवसातनं तीन चार वेळा घ्यायचं बरोबर सांधेदुखी गुडघेदुखी असेल तर तन्विशता वातशांती असं एकत्रित दिवसातनं दोन ते तीन वेळा घ्यायचं नाहीतर नियमितपणे जर तन्विशता आणि वातशांती दोन दोन गोळ्या सकाळी एकदा घेतल्या तर दुखी असेल वाताच्या तक्रारी गॅसेस आणि पायात गोळे येणं हे सगळं त्यांनी कमी होत मुलांसाठी अश्वयष्टी वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत उंचीसाठी काम करतं प्रपोर्शनेट हाईट वेट होणं यासाठी पालकांनी जरूर मुलांना एक तन्विशतः एक अश्वयष्टी सकाळ संध्याकाळ द्यावी साधारण दर दीड महिन्याला पाव इंच उंची त्यांनी वाढते वा। पण ती आपल्या शरीराप्रमाणे त्याची उंची वाढते असं नाही की फक्त उंचच उंच झालं असं होत नाही त्याचबरोबरीने मानसिक ताण जो आज प्रत्येकाला जाणवतो त्यासाठी सर्वोत्तम ब्रेन टॉनिक म्हणजे ओजस टॅबलेट एक गोळी रात्री झोपताना घ्यायची ओजसा आहे जसं एक तल्लग्ध बुद्धीसाठी काम करत तसंच ते बेड वेटिंगवरही काम करतं मानसिक ताणावर आणि दिवसभर उल्लसित राहण्यासाठी अतिशय सुंदर ब्रेन टॉनिक म्हणून काम शतजीवंती हे औषध कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिस हाय बीपी यावर सर्वोत्तम हुँ। आहेच डोक्यापासून पायापर्यंत कुठेही झालेलं ब्लॉकेज शतजिवंती विरघळतं त्याचबरोबरीने केसांच्या त्वचेच्या तक्रारीवर नुसतं तन्वी शताच्या दोन गोळ्या शतजिवंतीची पाव गोळी घेतली तरी सुद्धा छान बार येतो मधुमेह वर डायबेट्रेक स्वीट स्लिम तन्वी शता असं दिवसात दोनदा घेऊन पूर्णपणे फक्त तन्वी औषधांनी मधुमेह आटोक्यात ठेवणारे हजारो पेशंट्स mm. आहेत आणि त्याचबरोबरी mm. स्वीट स्लिम आणि तन्वी शता सकाळी mm. आणि स्वीट स्लिम तन्वी ज्येष्ठ रात्री घेऊन mm. स्लिमिंग करणारे mm. सडपातळ आणि फिट राहणारे अनेक पेशंट आहेत mm. म्हणजे ही लिस्ट अशी आहे ना अगदी प्लेटलेट वाढले तर तन्वी शता तन्वी गोरेक्स कमी प्लेटलेट कमी झाले तर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी प्लेटलेट काउंटसाठी ते काम करतं त्यामुळे नियमित दोन तन्वी शता घ्यायच्या आणि हे कॉम्बिनेशन गरज लागेल तेव्हा वापरायचं पॅथी जीवनात आणायची आणि निरोगी राहायची नक्कीच नक्कीच आपल्याला अजून एक फोन पण संतोष यांचा विचारा काय प्रश्न आहे वाशिम बोलतायत संतोष बोला हा मॅडम मी सोळा वर्षाचा होतो तेव्हा मला डोकं दुखण्याचा आणि डोळ्याचा कमी दिसण्याचा प्रॉब्लेम झाला होता तर त्यानंतर तपासलं त्यात ब्रेन ट्युमर सांगितला तर मुंबईला ऑपरेशन केलं इंदुजा मध्ये त्यांनी ऑपरेशन केलं तरी तीन महिने दिसलं पण त्याच्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम तरी पण आपण त्यांना गुण देऊ शकतो अगदी नक्की ते हिंदुजा मध्ये म्हणाले दादरला आपलं जे क्लिनिक आहे तिथे डॉक्टर उचा दर बुधवारी असतात आणि ठाण्याच्या क्लिनिकला माझ्या दोघी मुली डॉक्टर मानसी आणि डॉक्टर उचा संध्याकाळी तिथे असतात सकाळ संध्याकाळ आपलं ठाणा आणि दादर म्हणजे घंटाळी ठाणे विष्णुनगर इथे सकाळ संध्याकाळ डॉक्टर असतात त्याचबरोबरी दादरला आर के वैद्य रोडला जे आपलं क्लिनिक आहे तन्वीचं तिथे सकाळ संध्याकाळ डॉक्टर असतात आणि दर बुधवारी डॉक्टर उंचा असतात त्यांनी जरूर तिथे जावं डोकं दुखणं आणि त्यामुळे अतिपित्तामुळे झालेला हा त्रास आहे तिथलं ब्लड सर्क्युलेशन नीट होण्यासाठी तन्वीशता वातशांती तन्... शतजीवंती आणि ओजसा दोन तन्वीशता एक वातशांती पाव ते अर्धी शतजिवंती आणि पाव ते अर्धी ओजसा रात्री झोपताना दुधाबरोबर जरूर त्यांनी घ्यावी आणि ठिकठिकाणी आपण कॅम्पही घेतो तर आता वेगवेगळ्या ठिकाणी आपले तन्वीचे आरोग्य सेवक काम करतायत आणि आता बावीस तारखेला बावीस तारखेला नाशिकला कॅम्प आहे त्याबद्दल बावीस तारखेला आपला नाशिकला तपोवन मध्ये कॅम्प आहे त्याचबरोबरीनी एकोणीस तारखेला आजच एक ठाण्यामध्ये पवार नगरला कॅम्प आहे आणि दुसरं एक कार्निव्हल आहे एका संस्थेतर्फे ते आहे बेळगाव मध्ये आणि तिथे गोडबोले बंधू दोघ जण अतिशय छान काम करतायत स्टॉल नंबर सिक्स्टी फाय त्यांचा जो कॅम्प आहे तिथे मिलेनियम पार्कमध्ये तर टिळकवाडी बेळगाव तर तिथे सत्तावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर हा कॅम्प आहे तर त्यांनी जरूर तिथल्या मधल्या लोकांनी फ्री कन्सल्टेशनही तिथे ठेवलेलं थे आहे या कॅम्पचा लाभ तन्वी कॅम्पचा त्यांनी तिथे घ्यावा मोठं प्रदर्शन आहे आणि त्यात आपला तन्वीचा स्टॉल तिथे आहे आणि त्यांचंच तिथे आपला सेंटरही आहे बेळगावमध्ये त्यामुळे त्यांना वर्षभर पुढेही तिथे औषधं मिळू शकतात जे जे आरोग्य सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला तन्वीचा तन्वी हर्बल हेल्थ कन्सल्टंट हा कोर्स करून महाराष्ट्रात तन्वीचं सेंटर ते सुरू करू शकतात फक्त तन्वीची औषधं ते प्रिस्क्राईब करू शकतात पण असे जवळजवळ अनेक लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करतायत आज कानेटकर आणि गायकवाड मॅडम गेली वीस पंचवीस वर्ष कोल्हापूरमध्ये अतिशय सुंदर गुण देत आहेत रत्नागिरीला आपले स्वप्नील जोशी आहेत देवरुखला मुग्धा साने आहेत अगदी आपण कल्याणला जर पाहिलं तर आपल्या घारपुरे मॅडम आहेत प्रत्येक ठिकाणी डॉक्टर आणि हेल्थ कन्सल्ट अशा पद्धतीची जर सेवा आणि आपल्या तन्वीचं जे ऑफिस आहे किंवा तन्वी संचालक गिरीश मेंदळे यांना संपर्क साधावा किंवा पाच ते सहा मध्ये माझा इथे सल्ला घ्यावा नाही तर व्हॉट्सअप करा बरोबर आहे नक्कीच डॉक्टर खरं तर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं मात्र तुम्ही तन्वीच्या एकूणच या पॅथीबद्दल आपल्या प्रेक्षकांना अधिक माहिती करून दिली त्याबद्दल मनपूरक धन्यवाद आमच्या खास कार्यक्रमात तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे